आपण बघतोय कशा पद्धतीनं हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आणि ही दृश्य नाहीत, हा सुटकेचा अक्षरशः थरार आहे, कारण 10 फूट पाण्यातून मार्ग काढून या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांच्याशी काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आणि त्यांनी सांगितलं मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आपण पाहूया. वांगणीजवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली आहे उल्हास नदीच्या पाण्यामुळे. चारही बाजूला वेढले गेल्यामुळे या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 1000+ अधिक प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेने देखील त्यांच्याकडे खूप चांगलं असं रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ज्यांच्या मध्ये किस तरह का अभी ऑपरेशन वहां पे चल रहा है, अभी फिलहाल क्या सिचुएशन है स्पॉट पर? देखिए NDRF की टीम है, डिजास्टर मैनेजमेंट थाने की टीम है, रेल सुरक्षा बल के लोग हैं और लोकल पुलिस है. सब लोगों ने मिलकर काफ़ी अच्छे कोऑर्डिनेशन के साथ में यात्रियों को सुरक्षित निकालने का काम बहुत तेज़ी से स्टार्ट कर दिया है. और ऐसे जानकारी मिली है कि करीब 500 लोगों को रेस्क्यू कर लिया गया है और बाकी जो बचे 200 पैसेंजर हैं उनको भी निकालने का काम चालू है. सारे यात्री सुरक्षित हैं, किसी तरह के किसी को कोई चिंता करने की ज़रूरत नहीं है. रेल प्रशासन पूरी तरह से उनकी सुरक्षा के लिए हर संभव प्रयास कर रहा है. किस तरह की मदद अभी स्पॉट पर रेलवे की तरफ से चल रही है, क्योंकि वहां तक पहुंचना बहुत मुश्किल हो रहा है. NDRF इधर जो है नेवी वगैरह वो सब पहुंच रहे हैं, लेकिन रेलवे की तरफ से क्या किया? देखिए NDRF पहुंचा है, उसके पहले रेलवे का जो अपना रेल सुरक्षा बल का दल होता वो और टिकट चेकिंग स्टाफ और लोकल पुलिस के लोग सुबह से ही वहाँ यात्रियों के टच में थे. उनको जैसे भी मदद की जो भी आवश्यकता थी, उनको जलपान की आवश्यकता थी जलपान कराया गया, और भी उनको जो मदद की आवश्यकता थी वो कराया गया. अभी भी बदलापुर स्टेशन पे हमारा एक पूरा अधिकारियों का दल तैयार है और जैसे भी जिस तरह की मदद की आवश्यकता होगी हम करेंगे. रात से ही कंट्रोल में हमारे जनरल मैनेजर और वरिष्ठ अधिकारी घटनास्थल का लगातार संपर्क में हैं और जो भी मदद पहुंचाना होगी हम पहुंचाएंगे. कुल कितने पैसेंजर हैं वहां पर सर? इस गाड़ी में टोटल 700 थे, जिसमें से 500 को रेस्क्यू कर लिया गया है. अभी जो बाकी है उनको निकाला जाएगा? उनको निकालने का काम तुरंत अभी चालू है. हो सकता है कि उनमें से और भी कुछ लोगों को निकाल दिया गया. सर सभी पैसेंजर्स को दादर और CST आना था, CSMT आना था, तो उनको यहाँ पर उनको अभी एक सुरक्षित जगह पे लाया जा रहा है, उसके बाद निर्णय किया जाएगा कैसे लाना. और ट्रेन का एक्सप्रेस का क्या किया? देखिए ये जो गाड़ी जैसे वाटर लेवल कम हो जाएगा तो हम उसके बाद निर्णय करेंगे कि गाड़ी को क्या करना है, कि गाड़ी को पीछे लाना है या फिर जो है CST लाना है. ये निर्णय अभी थोड़ी देर के बाद होगा. सर एक सवाल हो जा रहा है, जहाँ पर ये घटना घटी है वहाँ पे नजदीक ही उल्लास नदी बह रही है, बारिश में काफी हेवी रेन में ये ऐसी सिचुएशन आएगी, तो ऐसी जो अभी जो सिचुएशन आ गई ये आगे ना आए, इसके लिए आप क्या कर रहे हैं रेलवे प्रशासन की तरफ? देखिए हम लोग लगातार जो राज्य शासन का और BMC का रजिस्टर मैनेजमेंट सेल है उस पर हम लोग पूरा टच में रहते हैं. और कल भी रात को 2 बजे के बाद पानी कम हो गया था, कम होने के बाद हमने लोकल ट्रेन भी शुरू कर दी थी और उसके बाद अचानक से पानी बढ़ा है. इसके कारण हम बाद में मालूम करेंगे, परंतु आगे ऐसा ना हो इसके लिए हम लगातार टच में रहेंगे, संबंधित अधिकारियों से बात करेंगे कि वो इसको क्लोजली मॉनिटर करें ताकि दोबारा ऐसी स्थिति निर्मित ना हो. धन्यवाद सर न्यूज 18 लोकमत से बातचीत करने के लिए. तर आपण बघितलं आहे की या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एकूण 700 लोक होते, त्यापैकी 500 लोकांना वाचवण्यात आलेलं आहे सुखरूपपणे. इतर जे 200 लोक आहेत त्यांना देखील वाचवण्याचं काम जे आहे ते घटनास्थळावरती सुरू झालेलं आहे. मात्र ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती पुन्हा उद्भवू नये यासाठी देखील खबरदारीच्या उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहेत. व्हिडिओजर्नलिस्ट उमेश गोविलकर सह उदय जाधव न्यूज 18 लोकमत मुंबई. मिलिंद आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ते सुटका झालेल्या प्रवाशांसाठी बदलापूर स्टेशनवर सोय करण्यात आलेली आहे आणि सुटका झालेल्या प्रवाशांना बदलापूर स्टेशनवर येण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येतंय. बदलापूर स्टेशनवर प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे, प्रवाशांनी शांत राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची खाण्यापिण्याची सोय केली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित काय सध्याचे अपडेट आहेत? संदीप, जवळपास सर्व प्रवासी जे आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं गेलंय, मात्र पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे, मुसळधार पाऊस आहे, वारा आहे, त्यामुळे लोकांना डोंगरातून चिखलातून जंगलातून वाट काढत त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे. बरेचसे असे प्रवासी आहेत की ज्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. एक वृद्ध महिला आहे, जवळपास 60 ते 65 वर्षाच्या आहेत. त्यांना त्या ठिकाणी या पावसातून चालणं खूप कठीण होतंय. सगळे प्रवासी जवळपास 8 ते 12 तास झाले भिजलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये हे सगळे प्रवासी जे आहेत ते सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, डोंगरातून वाट काढत
एक गर्भवती महिला जी आहे ती देखील या रेल्वेमध्ये अडकली होती. संगीता लोहार असं या महिलेचं नाव आहे. सांगलीला त्यांना जायचं होतं, मात्र रात्री ही लोकल गाडी जी आहे ती बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी नेमकं कसा पुढे प्रवास करायचा, पुढे काय होईल या सगळ्या घटनेनं लोक जी आहेत ती थोडी भांबावलेली आहेत. मदत कार्य फक्त त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, मात्र पुढे जे आहेत कसं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रवासी जे आहेत त्या प्रवाशांना प्रश्न पडलेला आहे. काही सामाजिक संस्था आहेत, हिंदू युवा वाहिनी आहे कावड यात्रा बदलापूर अंबरनाथची, त्यांनी बऱ्याचशा प्रवाशांना जे आहे ते मार्ग करून त्यांच्या हाताला धरून, कारण का संपूर्णपणे डोंगराळ भाग आहे, निसरडा भाग आहे, आणि या भागामध्ये जे प्रवासी आहेत त्यांना चालणं मुश्किल होत आहे. बरेचसे म्हणजे प्रवासी जे अक्षरी आहेत, वृद्ध प्रवासी आहेत, त्या आहेत, यांनी नेमका प्रवास कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. या सर्व ह्याच्यातून मार्ग काढत जे प्रवासी आहेत ते प्रवासी आपल्या इच्छेस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ठिकठिकाणी या संपूर्ण भागामध्ये या सगळ्याच्या सध्या महत्त्वाची अडचण आणखीन अशी झाली की या जबरदस्त पावसामुळे नेटवर्कमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. प्रवाशांना आपल्या घरच्यांना किंवा पोलिसांनाही संपर्क साधता येत नव्हता. आपलेही जे प्रतिनिधी आहेत किंवा आता NDRFचे जवान आहेत त्यांना सुद्धा त्यांचा मोबाईल चालू शकत नाही आहे, त्यांना मोबाईलवरनं आपल्या वरिष्ठांपर्यंत माहिती पोहोचवता येत नाही आहे. पण News18 लोकमत आपल्याला माहिती देत आहे सातत्यानं की ही हेलिकॉप्टरची दृश्य आहेत एक्सक्लुसिव्हली News18 लोकमतकडे, आणि बहुसंख्य बचाव कार्य आता संपत आलेलं आहे. आणखीनही जे काही अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 Lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणखीन अपडेट्स पुन्हा काही क्षणात भेटूया.